मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आणि राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे. विकास निधी वाटपावरून पवार महाजन भिडल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा आहे. मंगळवारी झालेली मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरली. अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. त्याचं नेमकं झालं असं की मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या खात्यासाठी 25-15 अंतर्गत अतिरिक्त निधीची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. त्यावर अजित पवार चांगलेच संतापले. पैसे आणू कुठून, त्यासाठी आता जमिनी विकायच्या का, असा रोकडा सवाल अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केला. तर नको तिथे खर्च नको अशी सरकारची भूमिका असेल तर अनेक ठिकाणी असा खर्च होत असल्याचं महाजन यांनी निदर्शनास आणून दिलं. सिन्नरमधल्या स्मारकाचा प्रस्ताव अजित पवार यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवला होता, मात्र गिरीश महाजन यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे खडाजंगीला सुरुवात झाली. दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीला घरचा आहेर दिलाय, त्यामुळेच मंत्रिमंडळ बैठकीत नक्कीच काहीतरी घडलं असावं अशी शंका घ्यायला जागा आहे. ज्या वेगवेगळ्या पक्षाचे जे मंत्री आहेत ते कोणाचंही काम नीट करत नाही, ते फायली समजून घेत नाही, त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली आहे आणि मंत्र्यांचं काय चाललं आहे त्यांनाच माहिती नाही. त्या संदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी प्रत्येक पक्षाच्या सर्व पक्षाच्या एक वेगळी बैठक घ्यावी आणि ज्या ज्या आमदारांची कामं पेंडिंग आहेत त्या आमदारांचे कामं येस नो पटकन करावं आणि त्यांना कामाला लावा ना. मंत्रालयात मंत्री येत नाहीत त्यामुळे जनतेची कामं होत नाहीत असा सूर कोकाट यांनी आळवलाय. निधी वाटपावरून सत्ताधाऱ्यांमधली सुंदोपसुंदी समोर आली आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची आयती संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाली. महाराष्ट्रावर आज 8 लाख कोटीचं कर्ज आहे. आपण काल पाहिलं असेल की गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का. ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीतल्या खडाजंगीच्या वृत्ताचं खंडन केलं, मात्र निधी वाटपावरून बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तुमच्या ज्या आता काही योजना असतील, तुमच्या काही डिपार्टमेंटचे कामं असतील, त्याला थोडी कपात करा असं त्यांचं म्हणणं होतं. आता त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि आमचं आग्रह धरणं योग्य आहे. आम्ही तरी मी त्यांना विनंती केली की नाही जरा नाही मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझ्या 10,000 किलोमीटर मला ग्रामीण भागात रस्ते द्यायचे, रस्त्याची अवस्था वाईट आहे, त्यासाठी पैसे द्या, ही मागणी मी त्यांच्याकडे केली. पण यावरून वाद झाला, खडाजंगी झाली, जमीन विकू का, हे अतिशय असत्य आहे, हे वस्तुस्थितीला धरून नाही. नुकतेच राज्य सरकारनं लाडकी बहीण सारखी लोकप्रिय योजना समोर आणली, त्याची जोरदार जाहिरात सुरू आहे, त्यामुळे साहजिकच राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. अशातच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे मंत्री आणि आमदारांची विकास कामं उरकण्याची धावाधाव सुरू झाली आहे आणि त्याचेच पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.